हाय फ्रेंड्स, मी राहुल आपलं स्वागत करतो आपला यूट्यूब चॅनल लाईफ इज इन्स्पायरवर। तर मित्रांनो, आज आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चा 8वा भाग पठन करणार आहोत। तर त्यामध्ये आपण 4 धडे पठन करणार आहोत। तर ते कोणते असणार आहेत त्याबद्दल मी आपल्याला माहिती देतो। नव्या प्रकाशासाठी चिंतन, ज्ञानप्राप्ती, नव्या धम्माचा शोध आणि बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध होतात। तर मित्रांनो, आपण ग्रंथपठनकडे जाऊया, पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर सिलेक्ट करा, कारण तुमच्यासाठी आम्ही भगवान बुद्धांचे असे व्हिडिओ घेऊन येत असतो। तर मित्रांनो, चला आपण ग्रंथपठनकडे जाऊया। नमो बुद्धाय। भाग 4, ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी, नव्या प्रकाशासाठी चिंतन। अन्न भक्षण करून ताजातवानं झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला। सर्व मार्ग यशस्वी झाल्याचे त्याला दिसून आले। ते अपयश इतके मोठे होते की कोणत्याही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते। त्याला अर्थातच वाईट वाटले, पण वैफल्य मात्र त्याला स्पर्शही केले नाही। एखादा मार्ग सापडेल अशी त्याला नेहमीच आशा वाटे। त्याला इतकी आशा वाटे की सुजाताने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्या दिवशी त्या रात्री त्याला 5 स्वप्ने पडली आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपणाला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्याने त्या स्वप्नाचा अर्थ लावला। त्याने आपले भविष्य जाणवण्याचा प्रयत्न केला। सुजाताच्या दासीने आणलेले अन्नाचे पात्र निरंजन नदीत फेकून तो म्हणाला, जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे, नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे। आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले। आशा आणि निश्चय यामुळे धीर घेऊन त्याने उरुबेला सोडली आणि संध्याकाळचा सुमारास तो गयाच्या मार्गाला लागला। तेथे त्याने एक पिंपळ वृक्ष पाहिला। आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्याने विचार केला। चारही दिशांची परीक्षा केल्यावर त्याने पूर्व दिशेची निवड केली, कारण सर्व प्रकारची अपवित्रता घालविण्यासाठी मोठमोठे ऋषी नेहमी याच दिवशी निवड करत। गौतम पद्यापासून घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली बसला। ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला, कातडी, स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमार्ग शुष्क झाला तरी चालेल, पण पूर्ण ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही। नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघेही वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागे झाले आणि तो स्वप्न ज्ञानप्राप्ती निश्चित करून घेणार अशा खात्रीने त्यांनी त्यांची पुढील प्रमाणे स्तुती केली। हे मुनी, ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबवलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनदत आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशात आहे, त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच। हे कमलनयना, ज्या अर्थी आकाशात पंख फडफडविते असलेले पक्ष्यांचे थवे आपल्याला आदराने वंदन करीत आहेत आणि प्रकाशात मंद मंद वायुलहरी वाहत आहे, त्या अर्थी आपण आपले इप्सित साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चित। चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना, ज्यांना पूर्णातील महाराजांची कामाची मुले असे म्हणतात, त्यांनी त्यांच्या मनावर आक्रमण केले। कदाचित महाराजची ही अवलाद आपल्याला पराभूत करेल आणि आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भीती वाटली। दृष्ट वासनाबरोबर होणाऱ्या त्या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडले हे त्याला माहिती होते, म्हणून आपल्या अंगी असलेले सर्व धैर्य एकवटून तो माराला म्हणाला, माझ्यामध्ये श्रद्धा आहे, शौर्य आहे आणि शहाणपण आहे। तुम्ही दृष्ट वासनाने माझा पराभव कसा करू शकाल? नद्याचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील, पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही। जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते। एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केले। गोड पदार्थ न आढळल्यामुळे कावळा तिथून निघून जातो, त्याचप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कावळ्याप्रमाणे दृष्ट वासनांनी निराशेने गौतमाला सोडून दिले। ज्ञानप्राप्ती चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी 40 दिवस पुरेल इतके अन्न गौतमाने गोळा केले होते,
मनाची चलबिचल करणारे दृष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यावर गौतमाने अन्न सेवन केले, तो ताजातवाना झाला आणि त्याच्या अंगी शक्ती आली. अशा प्रकारे ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली. ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला 4 आठवडे ध्यानमग्न राहावं लागले. 4 पायऱ्यांनी त्याने संपूर्ण ज्ञानप्राप्ती करून घेतली. पहिल्या पायरीच्या वेळी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेष या उपयोग केला. त्यांच्या एकांतवासामुळे पहिली पायरी गाठवण्यास त्याला मदत झाली. दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याने त्यात एकाग्रतेची भर टाकली. तिसऱ्या पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोलपणा व सावधपणा ह्यांचे सहाय्य घेतले. चौथ्या व शेवटच्या पायरीच्या वेळी मनाचा समतोलपणात शुद्धतेची आणि सावधतेची समतोलतेची अवस्था आणली. अशा प्रकारे एकाग्र, पवित्र, निष्कलंक, निर्दोष, नम्र, चतुर, खंबीर आणि वासनाविरहित अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला संतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले. 4th आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्यांचा मार्ग प्रकाशित झाला. त्याला स्पष्टपणे दिसून आले की जगात 2 समस्या आहेत. जगामध्ये दुःख ही पहिली समस्या आणि हे दुःख कसे नाहीसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या. याप्रमाणे शेवटी 4 आठवडे चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला. अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले. त्याला एक नवा मार्ग दिसला, नव्या धम्माचा शोध. नव्या धम्माच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनास बसला तेव्हा साख्य तत्वज्ञानानी पकड त्याला मनावर होती. त्याच्यामध्ये जगातील व्यथा आणि दुःख यांचे अस्तित्व ही निर्विवाद वस्तुस्थिती होती. तथापि दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास गौतम उत्सुक होता. शाक्य तत्वांनी या प्रश्नांचा विचार केला नव्हता आणि दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्याने आपले चित्त केंद्रित केले. स्वाभाविकपणे त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला की व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती. त्याचा दृष्ट प्रश्न असा होता की दुःख नाहीसे कसे करता येईल. या दोन्ही प्रश्नांचे बिनचूक उत्तर त्याला मिळाले. ते उत्तर म्हणजे सम्यक संबोधी. याच कारणामुळे पिंपळ वृक्षाला बोधिवृक्ष असे नाव मिळाले. बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध होतात. ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता. ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले. बोधिसत्व म्हणाले आणि बोधिसत्व म्हणजे काय. बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व. बोधिसत्व बुद्ध कसा होतो. बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची 10 स्थित्यंतरे बोधितत्व राहिली पाहिजे. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे. बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता म्हणजेच आनंद प्राप्त करून घेतो. सोनार ज्याप्रमाणे चांदीतील कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्या अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागला की प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेला चंदनाप्रमाणे जगाला प्रकाशित करतो हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते. जीवनाच्या 2ऱ्या अवस्थेत त्याला विमलता म्हणजे शुद्धता प्राप्त होते. यावेळी बोधिसत्वाने कामवासनाचे सर्व विचार मनातून काढून टाकले असता तो दयाशील होता. तो सर्वांना दया दाखवतो. तो लोकांच्या दुर्गुणाशी खुशामत करीत नाही किंवा त्यांच्या सद्गुणाविषयी त्यांना नामोपमेत करीत नाही. जीवनाच्या 3ऱ्या अवस्थेत प्रभाकारी अवस्था म्हणजे तेजस्विता प्राप्त करून घेतो. त्यावेळी बोधिसत्वांची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. अनात्म अनित्य त्यांच्या सत्यांचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते. आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो. जीवनाच्या 4थ्या अवस्थेत तो अर्चचष्मती म्हणजे अग्निप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता प्राप्त करून घेतो. या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग चतुर्विघ्न ध्यान चतुर्विध व्यायाम चतुर्विध इच्छाशक्ती आणि पंचशील याच्यावर आपले चित्त केंद्रित करतो. जीवनाच्या 5व्या अवस्थेत तो सुदर्जया म्हणजे जिंकण्याचा कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो.
यापेक्षा आणि निरपेक्षा यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्व ज्ञान होते. जीवनाच्या 6व्या अवस्थेत तो अभिमुखी होतो. या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण याची 12 निंदणे पूर्व आकलन करण्याची त्याने तयारी झालेली असते. आणि अभिमुखी नावाच्या त्या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या त्या प्राणीमात्राविषयी त्यांच्या अंतःकरणात अगाऊ करुणा उत्पन्न होते. जीवनाच्या 7व्या अवस्थेत बोधिसत्व दूरभ्रमा म्हणजे दूर जाणे ही अवस्था प्राप्त करतो. बोधिसत्व आता दिकालेतील असतो. तो अंतशांती एकरूप झालेला असतो. तथापि सर्व प्राणींमात्राविषयी वाटणाऱ्या करुणामुळे त्याने आपले नाम रूप अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत मात्र तो इतरांपेक्षा अगदी निराळा असतो. कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहत नाही. तो आपल्या सहचरातील तृष्णता शांत करून परोपकारी बुद्धी सहनशीलता व्यवहार चातुर्य शक्ती शांती वृत्ती बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा यांचा तो जोपासना करतो. या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते. परंतु लोकाला समजेल अशा रीतीनेच तो त्यांना ओळख करून देतो. आपण व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते. लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो. कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्यांच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतले आहेत हे त्याला कळत असते. परंतु त्याचवेळी प्राणीमात्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्यांचा उत्साह यत किचिंततही कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडे तो पाठ फिरवित नाही. म्हणून दुर्दैवाने त्याला सन्मार्गावरून कधीच पदुच्चार करू शकत नाही. जीवनाच्या 8व्या अवस्थेत तो अचल होता. या अढळ अवस्थेत बोधिसत्वाला करावं लागणारे सर्व कष्ट संपतात. जे जे आशा आहे ते तो स्वातिकच अनुसरतो. तो जी कष्ट करेल त्या गोष्टीत तो यशस्वी होतो. जीवनाच्या 9व्या अवस्थेत तो साधुमती होतो. त्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्याने त्याला पूर्ण आकलन दिलेले असून तो कालतील होतो. अशाच्या साधुमतीची ही अवस्था असते. जीवनाच्या 10व्या अवस्थेत तो धर्ममेध होतो. बोधिसत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते. बोधिसत्व 10 सामर्थ्य प्राप्त करून घेतो कारण बुद्ध होण्यास त्याची आवश्यकता असते. बोधिसत्वांची स्थिर तरे होत असताना त्यानेही 10 सामर्थ्य मिळवली पाहिजे. इतकेच नव्हे तर त्याने 10 पारमिताचाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. एक पारमिता ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे. परिमिताचा खास व्यासन पारीपारीने केला पाहिजे. एका जीवनावस्थेत एकच परिमिता असली पाहिजे. एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये. अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतर तो बुद्ध होतो. बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय. बोधिसत्वाच्या या जीवनस्थाना किंवा जातकांचा हा सिद्धांत देवाच्या अवतारवादाच्या ब्राह्मणोत्तर सिद्धांतासारखा वाटतो. जातक सिद्धांत हा बुद्धाचा अतुच्छत्त शुद्धावस्थेत जीवनाचे सार यावर आधारलेला आहे. अवतारवादात देवाच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही. अवतारवादी ब्राह्मण सोक्त कल्पनेत अर्थ इतकाच की देव निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतं व मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध अनैतिक असले तरी चालेल. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व अशा 10 जीवनावस्तूचा गेला पाहिजे. या सिद्धांताला दुसरा कोणत्याही धर्मावर तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला आपल्या कसोटीला उतरण्याचे आवाहन देत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चा 8वा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर सिलेक्ट करा. थँक्यू.